श्रेयसला हरवण्यासाठी मी कोणताही वेगळा प्रयत्न करणार नाही. त्या क्षणी मी माझ्या मनाची हरायची तयारी केली होती. मी जिंकलो तेव्हा कोणाचीही मखलाशी केली नाही. आणि म्हणूनच तुला जर माझ्याविषयी थोडा तरी आदर असेल तर तू माझ्यासाठी कोणाकडे पदर पसरायला जाऊ नकोस, प्लीज. नाही, तुम्ही सगळं ऐकलं खरं, पण जे समजलं ते बरोबर नाही समजलं. मी श्रेयसकडे तुमच्यासाठी दयेची भीक मागायला नव्हते केली. मी फक्त त्याला समजावायला गेले होते की तुमच्या दोघांमध्ये हे जे वैर आहे ते संपवून टाक, कारण तुम्ही दोघही जण माझ्या वैदेहीच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची दोन माणसं आहात. आणि मला असं वाटतं की ती तुम्हा दोघांपैकी कुठल्याही एका नात्याला मुकू नये, म्हणून मी श्रेयसला हे सांगायला गेले होते. आणि ऐकलं त्यांनी? नाही ऐकलं, पण निदान मला प्रयत्न केल्याचं समाधान तरी मिळालं. आम्ही दोघेही खूप हट्टी आहोत. आमच्यापैकी एकाला जिंकायचं असेल ना तर दुसऱ्याला नेस्तनाबूत व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही नेस्तनाबूत व्हायला तयार आहे, पण जावयाची माफी मागणार नाही तुम्ही? कदापि नाही. आज सुद्धा तो जिंकतोय कारण मी हत्यारं टाकली आहेत. हा त्यांनी मिळवलेला विजय नाहीये, मी त्याच्या झोळीत विजयाची भीक टाकली आहे. असं का बोलत आहो तुम्ही? अहो, तो जावई आहे आपला. असं नाही होऊ शकत का की कोणीच हारणार नाही? नाही, नसत्या अपेक्षा करू नकोस. आणि मी तुझ्याकडे एकच गोष्ट मागतो, कृपा करून माझ्यासाठी पुन्हा श्रेयसकडे कधी जाऊ नकोस. मी माझ्या बळावर मोठा झालोय आणि मातीत मिसळेन तो देखील मानाने मिसळेन. कोणाची दयामाया मागून नाही. आणि कृपा करून तुम्ही कोणी माझ्यासाठी दया गोळा करू नका, नाहीतर मी उद्या मरायचा तो आजच मरेन. हो, पण श्रेयसने तुमची इच्छा मात्र पूर्ण केली हो. तुमची इच्छा होती ना आपली स्वतःची एक गाडी असावी. हा, तर माझी इच्छा म्हणजे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं ना आयुष्यामध्ये की आपल्या फॅमिलीची एखादी गाडी असावी. यशवंत, सोन्याला जरा फोन लाव. काल कशाला फोन? का काय, सोन्याला फोन तर लाव. अगं, पण श्रेयसला फोन कशाला लाव? तो कामात असेल ना. तो गाडी घेऊन येतोय ना. येतोय ना. अरे, त्याचा आनंद आहे मला, पण त्याला सांग आज त्याच्या तो गाडीचा आनंद आपल्या घरात साजरा करायचा नाही. अगं, पण का? फोन तर लाव. अगं आई, असं काय करते? आता मी आणि शालीन तेच बोलत बसलो होतो. बस बघू, बस. आता मी आणि शालीनी याच विषयावरती बोलत होतो. विचारेल. अगं, पोरं आहेत ती, त्यांना काय अकला आहेत का? तोंडाला येईल ते बोलतात आणि मोकळे होतात. पुढे याचे काय परिणाम होतील याचा काय विचार करणार आहेत का ती? पण आपण तर सिनियर आहोत ना, आपण विचार करायला नको, समजून घ्यायला नको त्यांना. आता पहिल्यांदा आपल्याकडे गाडी येते आणि ती श्रेयसमुळे, त्याच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे येते ना. मग आता श्रेयाचा आनंद आपण साजरा करायला नको? समजा आपण तसं नाही केलं तर तू दुखावलं नाही जाणार, उगीचच आपले संबंध दुरावत जातील ना. झालं तुझं, झालं ना. आता मला सांग, मयूर पण आपलाच मुलगा आहे ना? काय आपलाच आहे ना? हो, मग त्याचं काय?
त्याची नोकरी गेली असताना आपण घरात जर असे सोहळे साजरे केले तर तो आपल्यापासून दूर होणार नाही, त्याला वाईट वाटणार नाही काय? मयुरेशची नोकरी केली? हो नोकरी केली त्याची. आताच फोन आला होता, त्या लोकांनी त्याला कामावर काढून टाकलं. तरी म्हणता आपला आनंद निर्भेळ कसा असेल? तरी हा आनंद निर्भेळ नव्हताच. मानसीच्या दुःखाचं प्रकरण त्याच्यात सामील होतच की. काहीतरी पाटकरांच्या घरात नवी आनंदाची गोष्ट म्हणजे नवीन दुःखाची भर पडलीच पाहिजे. काय रे समर्था, बरोबर ना? तू बस बघत आपला. अरे म्हणून म्हणते यशवंता, त्याच्या गाडीचं आज काही कोड कौतुक नको, काही साजरं करायला नको. मयूला वाईट वाटेल रे, पण सोन्याला जर झुकतं माप द्यायला लागलो तर कदाचित त्याला बरं वाटणार नाही. म्हणून म्हणते शालिनी, जाग त्याला फोन लाव, जा बघत उभी राहू नकोस आता, जा त्याला फोन लाव लवकर. कर फोन, आई म्हणते ते बरोबर आहे. काय नेमकं अशा वेळी जर आपण काय आनंद साजरा केला मयुरेश दुखावला जाईल ना, म्हणजे मुद्दाम आपण केले असं नको वाटायला त्याला. सांग श्रेयसला, समजावून सांग, समजेल त्याला. फोन होईल बघ, ग आईचा फोन आहे बघ. हॅलो. हॅलो, तुम्ही गाडी घेऊन येत आहे का? हा हॅलो, हॅलो आई, आई हॅलो. हो आई, आम्ही गाडी घेऊन येतो घरी. ठीक आहे, पण त्याचा फार बोबाटा नको करायला. काय? हॅलो, इथे मयुरेशची नोकरी गेलीये. हॅलो आई, रेंज नाही आहे, जरा मोठ्याने बोलाल का? हॅलो हे बघा, तुम्ही गाडी आणताय आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे, पण आता तो आनंद नको साजरा करायला. हो आई, हो ऐका. हॅलो आई, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, हॅलो काय? हॅलो, हॅलो आई, जरा मोठ्याने बोला आई, रेंज नाहीये इथे. हॅलो, हे बघा, तुम्ही गाडी आणताय ह्याचा आम्हाला आनंदच आहे, पण आता तो आनंद नको साजरा करायला म्हटलं. काय होतंय, ऐकलं येत नाही का? हा येतोय, सांगितलंय, निरोप सांगितलं. हॅलो ऐक. हॅलो श्रेयसला सांग, श्रेयसला, श्रेयसला सांग. हे त्याला ऐक माझं, त्याला त्याला म्हणाव की त्याला म्हणाव उगीच बोभाटा करू नको रे, तर आनंदाच्या भरामध्ये तो काहीतरी करून बसेल आणि मग सगळे रागवतील त्याच्यावर. ते नीट निरोप सांग त्याला. हा हॅलो आई, हॅलो आई येतोय आम्ही. अगं त्याला नीट ऐकायला येत नाही का? नीट समजावून सांग त्याला काय घडले ते. हॅलो आई बोला ना. ठीक आहे चल, ठेवते. हॅलो माझ्यासाठी त्याला का नाही सांगते? माझ्यामुळे त्या बिचाऱ्याच्या आनंदावर विरजण नको. त्याने गाडी आणली तो खुश आहे ना? मी पण खूप खुश आहे त्याच्यासाठी. आज हरीश, आपण सगळेच एकमेकांबरोबर आहोत, आनंद आम्हालाही झालेला आहे. कोणाच्या आनंदावरती आम्हाला विरजण नाही टाकायचं. मला एवढंच म्हणायचंय की आपण सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हायला नको का?
घरची गाडी आहे, आपण दोन दिवसांत साजरं करू. मला एवढं म्हणायचंय, तू काय टेन्शन घेऊ नको, तुला मिळेल ना नवीन जॉब, हुशार आहेस तू, काही काळजी करू नको. अरे काळजी करू नको म्हणजे काय श्रेयस, भाऊजीं बद्दल काहीतरी सांगत होत्या त्या, मला काहीच ऐकू आलं नाही. मला माहिती आहे ग भाई तू काय बोलली असेल आई, गाडी आणल्याचं दादाला स्वतःहून फोन करून कळव, त्याला सांग आधी, तो मोठा भाऊ आहे, असंच ती बोलली असेल. कसं आहे माहितीये का, सध्या त्याचं आणि माझं जरा भांडण चाललंय ना, त्याला परत असं वाटायला नको की बाबा त्याच्या आधी मी गाडी आणली म्हणून मी तोरा मिरवतोय. तो माईने सांगितलं असेल की त्याला आधी कळव. काय श्रेयस, एकदा आईना फोन करून बघू का, म्हणजे नेमकं काय बोलत होत्या मला कळेल ना रे. काही गरज नाही आहे ग, मी सांगतो ना भाई तू. आणि बघ, हार पेढे फुलं नारळ सगळं आणायला सांगितलं असेल तिने, आणि असंही सांगितलं असेल की दादाच्या आदरे पूजा करा म्हणून. ठीक आहे, पण श्रेयस कसं तरी होतं, एकदा फोन करते ना, विचारते ना श्रेयस. अरे नको ग, तू मला माहिती आम्ही आमच्या आईला खूप चांगलं ओळखतो, तिने हेच सांगितलं असणार नाही का म्हणून. हा ठीक आहे, मी नाही करत मी आईना फोन, पण श्रेयस भाऊजींचं लक्षात ठेवा. ऑफकोर्स यार, त्याला सांगणारच ना, त्याच्यामुळे झालंय सगळं, तो मला कायम बूस्ट करायचा. कम ऑन श्रेयस, तू करू शकतोस, जरा आळस सोड. त्याच्यामुळे झालंय. अरे देवा, मयुरेशची नोकरी गेली, माझ्या नोकरीचं पण काही खरं नाहीये. किती विदाउट पे झाल्यात कोणास ठाऊक, जे माझा पगार पण जेमतेमच येणार. नेमकं आत्ता श्रेयसचं मस्त चाललंय, लगे गाडी पण आलीये, हळूहळू आणखी गोष्टी आणेल, मग काय सगळे होतील त्याचे मिंदे. दुपत्या गाईच्या लाथा गोड, तोच घर चालवतोय म्हटल्यावर सगळे त्याच्या म्हणण्यानुसारच वागणार. इतके दिवस मी आणि मयुरेश चालवत होतो ते सगळं सोयीस्करपणे विसरून जातील. मला नाही सहन होत, पैसे देत असेन तर घरात जरा मनमानी पण करता येते ना, कमवते झाले म्हणून लगे या खोलीवर हक्क पण सांगतील ही दोघं. नाही, मला हे अजिबात चालणार नाही, मी नाही सोडणार ही खोली. अगं पण खोलीचं काय घेऊन बसलीयस, घरातूनच काढलं तुम्हाला तर काय खोली बरोबर घेऊन जाणार आहेस का? वाचलं सगळं, कागदपत्र ठीकच आहे. हो तर तू एकदा वाच. नाही म्हणजे मयुरेश वकिलांकडे जाईल आणि फायनल करेल सगळं. काही गरज नाहीये मी वाचण्याची, त्यातल्या दोन ओळी महत्वाच्या. माझ्या मरणानंतर हे घर तुझ्याकडे राहील आणि त्यानंतर सोनू आणि मयू यांचा अधिकार. बाबांनंतर त्या दोघांच्या नावावर घर राहील, ते सुद्धा त्या दिवशी मी म्हणाले म्हणून अक्कल आली म्हातारीला. पण तिने अचानक विल बदलायचा निर्णय घेतला तर सांगता येत नाही तिचं. लगेच धाकट्या नातवावर प्रेम उफळून येईल आणि सगळं त्याच्या नावाने करून टाकेल. नाही 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 नाही, असं होता कामा नाहीये, मी असं होऊ देणार नाही.
आज दिनांक 20 फेब्रुवारी 2011 पासून माझ्या नंतर प्लॉट 83-84 खोली क्रमांक 401 या राहत्या जागेवर माझ्या मुलाचा म्हणजे श्रीयुत यशवंत पाटकर यांचा हक्क राहील. त्यांच्या पश्चात ही जागा श्री मयुरेश पाटकर व श्री श्रेयस पाटकर या दोन भावांतच समसमान वाटली जाईल. मला शंकाच ठेवायची नाहीये. जे काही असेल ते माझं आणि मयुरेशचंच असेल पूर्णपणे. आता आम्ही या घराला वारस देतोय तर तेवढा हक्क तर नक्कीच बनतो आमचा. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2011 पासून प्लॉट 83-84 खोली क्रमांक 401 या राहत्या जागेवर माझा ज्येष्ठ नातू श्रीयुत मयुरेश पाटकर व त्याची पत्नी अन्विता पाटकर यांचा हक्क राहील. स्वप्नांच्या पलीकडे